चांदोबा नाही आहे. हा किती खटाळ चांदोबा आहे ते आम्हाला माहिती आहे. खटाळ चांदोबा. ठेवले होते सुखर गहू. लग्न नाही झालं तर नाव कुणाचं घेऊ. छानच आहे पण तिचा स्वभाव मुलाच आहे. तिच्या मनात मुलगा धडलाय असं आहे. त्यांना तुमचं प्रेम जास्त मिळतं, मला मिळत नाही. मग माझ्याबद्दलची तुझी ममता, तुझं प्रेम कमी झालंय का असं मग मी मला काय करून टाकलं. आमच्या लावलं बीड गोड होत आमचं हे चांदोबा. आमचा हसरा चांदोबाचं काय केलं, अमावस्या करून टाकली त्याची. काय हा हसरा चांदोबा नाहीये. हा किती खटाळ चांदोबा आहे ते आम्हाला माहितीये. खटाळ चांदोबा. ती ऐश्वर्या बिंग ऐश्वर्या असं बोलते पण मी खरंच मी साधा सुद्धा हसरा चांदोबा. आता बघितलेलं रूप अजिबात साधं बिध काय नव्हतं. ऐश्वर्याच्या नादाला नादाल नाही, ऐश्वर्याच्या नादाला लागून झालाय. ऐश्वर्याच्या नादालाच लागलाय तो. डायरेक्टर आणि चॅनलचं हेच मत आहे, सारंगला लवकर ऐश्वर्याच्या नादाला लागावा. नादी लावा. सांगशील ही केमिस्ट्री धमाल. अगं हे ऑफस्क्रीन असंच असतं. ऑनस्क्रीन जरी आम्ही असे असलो ना की लाईक काय वाचतंय चाललंय, ऑफस्क्रीन आम्ही असेच असतो. आणि हे लाईक मी त्यांचा ब्रो. हा कुठल्याही पद्धतीने तू अशी मुलगी आहे आणि जर ऑकवर्ड काय नाही असंच आहे. आहे ते असंच आहे. आम्ही पदरी पडलं गोड मानून घेतलं कॅटेगरीमध्ये आहे पण आम्ही खूप पण आम्ही जेवढ्या पॅशनेटली सीन करतो ना तेवढ्याच पॅशनेटली बाहेरची मजा करतो. पण तू बोलतोस मला की मी मुलगी, मी छान दिसते, छान नजाकत आणि हे ते छान ऑन स्क्रीन. मग आता का बोलतो रे मला. छानच आहे पण तिचा स्वभाव मुलाच आहे. तिच्या मनात मुलगा धडलाय असं आहे ते. हिरोईन नाही तर खलनायिका जाऊ द्या असं नाही तर तसं कुठेतरी ते जो है वो मस्त है. सेट है. सेट है. माझ्यासाठी ती हिरोईनच आहे लक्षात ठेव तू. काही हिरोईनची हा हिरोईनचा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे तरी कोण. तिलाच सापडायचं आहे अजून. मला काय विचारतेस ती शोधात आहे. अभि उमरही का हुई उसकी 18 के नीचे शादी करणं अलाउड नाही आहे. दो चार साल जाने दे फिर वो ढूंढ लेगी. बरोबर की नाही. करेक्ट ब्रो. हे असं वागताना म्हणून ती ब्रो ब्रो करते. हे वागणं पहिलं बंद करा. हे ती आणि आमची अशीच मस्ती चालू असते त्यामुळे. तू मेरा ब्रो, सुमित मेरा ब्रो, मेरा बंदा छोड के सब मेरे ब्रो. बंदे का नाम ही लेलो उखाणाच घेऊन टाका. नो आम्हालाही कळेल. टेबलावर ठेवले होते सुभर गहू. ऐका बरं का इर्शाद. टेबलावर ठेवले होते सुभर गहू. लग्न नाही झालं तर नाव कुणाचं घेऊ. आई काय लग्न नाही ती म्हणते की कोण असेल ठरलेलं. तसं लग्नानंतरच उखाणा घेतात. स्टार्टेड. आता लग्नानंतरचा सारंग सोबत. सारंग सोबतचा सारंग सांग. अरे काय उखाण उखाणा लावलंय. हा तेच ना. त्यांना खरं नाव निघेल ना भाई. हे मोठ्याने बोलू शकत होते, हळू का बोलले मला काही कळलं नाही. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींच्या लग्नात पाहुणे जमणार 100. ऋषिकेश वहिनी बोलणार होते. आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या लग्नात पाहुणे जमणार 100. सारंगच्या साथीने मी कसली कंबर. संपलेला कळलं की नाही तुला. कळलं मला पण मला खरं नाव मला वाटलं बाहेर येईल. बरं टॅटू छान आहे. टॅटू बद्दल काय सांगशील. काही नाही सध्या तो असा मिनिंगलेस टॅटू आहे पण चाललंय. जब मेरे लाइफ में मेरा जो वो मिलेगा तो कुछ करके ले लेगी उसका. जो टॅटूचा अर्थ काय काय म्हणजे. नॉर्मल रँडम डिझाईन आहे ते. काही काय झालं ना ते एस काढलं मग त्याच्यानंतर एम काढलं मग त्याच्यानंतर ते पी काढलं. एस आर काढलं. अल्फाबेट काही नाहीये. नक्की काय म्हणायचं. आर येऊन गेला मग एस काढला मग डी काढला मग एम काढला असं काही. मलाच नाही माहिती का एस येऊन गेला आर येऊन. खुश असते ती एवढे येऊन गेले म्हणजे असं मला ते एक रँडमली
वाटलं बरं ते कलर तब मेरा बंदे का नाम होगा वो दिखेगा कलर का केलाय त्याला आवडतात मला कलर्स असं कलर काय सांगशील तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली रंगतीये आणि ह्याने जर सांगितलं मी माझ्या बायकोला साथ देणारे संपूर्ण ड्रामामध्ये करू दे तिला तिचा ड्रामा मग काय अगं करू देतो तुम्हाला सगळा ड्रामा मग त्याला जेव्हा कळतं तेव्हा मम्मी त्याला असं प्रेमाने ऐका ना सांग मला ड्रामाही सुंदर वाटायला लागला हे जर का मी नाही केलं ना तर हे आपल्या घरासाठी चांगलं नाही असं बोललं की सारं तू खऱ्या आयुष्यात असं गोड बोलून म्हणजे एखाद्याचं काम करून घ्यायचं असेल आपल्याला तर घरात असं मस्का आणि गोड गोड कोणाला बोलतेस घरी गेल्यानंतर मम्माला कारण तिचं काय असतं ना आपल्या आयांचं सगळं सेट असतं ना रुटीन आणि मी तिचा रुटीन बिघडवते घरी गेले की मम्माला हेच हवं अभी मैंने ये बनाया नाही मला हेच हवं मला हे नको आहे मी हे पण खाईन ते पण खाईन मग परत तिचं दुसरं थोड्या वेळानंतर आता हे नको आहे मला आता मला दुसरं काहीतरी हवं आहे असं माझं घरी गेल्यानंतर खूप मूड स्विंग्स होत असतात जसं मी गोड गोड बोलून मग मम्मा मम्मी महिनाभर नसणार ना घरी मग मला घरचं जेवण नाही मिळत मग माझी दोन भावंड आहेत त्यांना तुमचं प्रेम जास्त मिळतं मला मिळत नाही मग माझ्याबद्दलची तुझी ममता तुझं प्रेम कमी झालं आहे का असं मग मी मला इथे कामी येते येत असेल अगदीच येस असं करून मम्माकडून मस्का पॉलिश करून मम्माकडून लाड करून घेतेस आणि सेटवरी सगळ्यांकडून लाड करून सेटवर सगळ्यांकडून लाड करून घेण्याची गरजच नाही सगळ्यांना माझं लाड करतात काय गिफ्ट दिलं कोणाला लाडक्या मैत्रिणी लाडक्या ब्रोला ऍक्च्युअली खरं सांगू तर असं आम्ही एकमेकांना गिफ्ट अजून काही केलंच नाही कधी असं वाटलंच नाही काही आता तू विचारलेस तर मला असं वाटलं काहीतरी गिफ्ट आपण देऊ शकतो पण आम्ही सी सगळ्यांना सेटवर माहिती आहे मी खूप खादाड आहे त्यामुळे हा आजच मी टाकळा असतो ना आपलं म्हणजे रानभाजी आहे तर आमचा जो गुलाब आहे तो सफळ्याकडे राहतो तो घेऊन आला चांगली पोतंभर ती मी घरी घेऊन गेलो हिला आवडते ही कोकणातली आहे मी कोकणातली आहे त्यामुळे हिने खाल्लेली आहे तर माझ्या आईने सगळ्यांसाठी ती पालेभाजी बनवली आणि आज मी ती सेटवर घेऊन आलो होतो आम्ही एकत्र ती खाल्ली अशी मजा भरपूर करतो पहिला भोग मला असतो कोणाचा डबा आला की आणि ती माझ्या घरी येऊन गेली आहे तिला हां ते गिफ्ट मी तिला दिलं आहे माझी दोन्ही मुलं आहेत ना हिची फॅन आहेत तुफान मग ती माझ्या घरी आली होती छान पोहे वगैरे खाल्ले गप्पा मारल्या माझी मुलं हिला सोडत नव्हती आमचे व्हिडिओ कॉल्स होतात आम्ही गप्पा टप्पा मारत असतो माझ्या असे छोटे छोटे गिफ्ट बरेचसे मिळत असतात मला बरेच हे गिफ्ट माझ्या मते मोठ्या गिफ्ट पेक्षाही खूप जास्त स्पेशल असतात आणि अशीच आहे मी अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप रमते मला आवडतं तू पण मला खायला घेऊन ये नेक्स्ट टाइम आणि आम्ही गिफ्ट तसं देत नाही पण एकमेकांना वेळ देतो म्हणजे आम्ही आता बरेच वेळेला जरा लवकर पॅकअप झालं 9:30 मग कुठेतरी खायला प्यायला जा एकत्र म्युझिक चांगल्या असलेल्या ठिकाणी जा हिला नाचायला आवडतं मग जरा टाइमपास करा मग घरी जा दॅट्स हाऊ वी गिफ्ट इच अदर डान्स कंटिन्यू राहू द्या आम्हाला तुमचा डान्स पण एकदा बघायचा आहे धमाल मजा मस्ती करताय तुम्ही हा तो तुम्ही दाखवा पण आम्ही पोस्ट केल्यानंतर दाखवा नको 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 तो आम्ही पहिला दाखवणं मग तुम्ही झालं का बरं पाहुणे आहेत आता काय म्हणणार त्याला पाहुणे नऊ म्हणाल गोड मानून घेऊ आम्ही थँक्यू थँक्यू थँक्यू